पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन प्रवेशद्वारावरून 1 ऑक्टोबर पासून पर्यटन सुरू करण्यात आले आहे. पर्यटकांना ऑनलाइन सफारी बुकिंगची सुविधा 16 ऑक्टोबर पासून उपलब्ध राहील. सफारी करिता अनुकूल असलेले पर्यटन रस्ते व पावसाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वार, देवलापार प्रवेशद्वार, चोरबाहुली प्रवेशद्वार तसेच बोर व्याघ्र प्रकल्पातील बोर धरण पर्यटन प्रवेशद्वार आणि उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला व पवनी प्रवेशद्वार 15 ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांकरिता ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध राहणार आहे. तसेच प्रवेशद्वारावरील वाहन क्षमतेच्या मर्यादेत सफारी सुविधाही उपलब्ध आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्पात रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सद्यस्थितीत पर्यटन झोन सफारीकरिता उपलब्ध राहणार आहे.